नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापिका सौ जयश्री वाव्हळ आपणा सर्वांचे क्रिएटिव्ह मराठी चॅनलमध्ये स्वागत करते या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत इयत्ता अकरावीचे अर्थशास्त्र विषयाचे प्रकरण नववे आहे भारताचे एकोणीसशे एक्क्याण्णव पासूनचे आर्थिक धोरण या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील ऑल हे बटन सिलेक्ट करा म्हणजेच तुम्हाला इथून पुढील मी अपलोड केलेले सर्व नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील या चॅनलवरती इयत्ता अकरावी आणि बारावीचे मराठी आणि भूगोल विषयाचे सुद्धा सर्व व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत यामध्ये तुम्हाला प्रश्न पहिला दिलेला आहे योग्य पर्याय निवडा यामध्ये पहिला आकडा आहे स्वातंत्र्यानंतर भारताने टिंबटिंब स्वीकार केला समाजवादाचा भांडवलशाहीचा मिश्र किंवा संमिश्र अर्थव्यवस्थेचा साम्यवादाचा या याचं उत्तर आहे मिश्र किंवा संमिश्र अर्थव्यवस्थेचा त्यानंतर प्रश्न दुसरा आहे नवीन आर्थिक धोरणाने विदेशी तंत्रज्ञानाला टिंबटिंब मान्यता दिली कुटीरोद्योग लघु उद्योग सूक्ष्म एजन्सी उच्च प्राधान्य उद्योग यामध्ये याचं उत्तर आहे उच्च प्राधान्य उद्योग त्यानंतर तिसरा प्रश्न आहे सद्यस्थितीत सार्वजनिक क्षेत्रातील आरक्षित उद्योगांची संख्या टिंबटिंब इतकी झाली आहे तीन पाच सात दोन याचं उत्तर दोन इतकं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे यामध्ये विधान आणि तर्क प्रश्न दुसरा आहे पहिले विधान अ आहे उदारीकरणांतर्गत उद्योगांचे परवाना वितरण करणे ही एक महत्त्वाची पायरी आहे आणि तर्क ब आहे अनावश्यक नियंत्रणे आणि प्रतिबंधामुळे एकोणीसशे एक्क्याण्णव पूर्वी आर्थिक स्थिरता होती पर्याय आहे विधान असत्य आहे परंतु विधान ब असत्य आहे दुसरा आहे विधान अ असत्य आहे परंतु विधान ब सत्य आहे तिसरा आहे विधान अ आणि ब दोन्ही सत्य आहेत आणि विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे आणि चौथा आहे विधान अ आणि ब दोन्ही सत्य आहे आणि विधान ब हे विधान अ चे आ आ योग्य स्पष्टीकरण नाही तर त्याचे उत्तर दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून ब विधान हे अ विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे म्हणजे तिसरा आकडा जो आहे ते ह्याचं उत्तर आहे यानंतर पुढील दुसरा प्रश्न आहे विधान अ एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवच्या दरम्यान भारताला परकीय गंगा जळीचा चलन तीव्र तुटवडा होता आणि तर्कविधान ब आयात कोटा आणि आयात शुल्क यांमुळे आयाती आयात ती मध्ये वाढ झाली यामध्ये पर्याय एक विधान असत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे दुसरा आहे विधान असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे तिसरा आहे दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून ब विधान हे अविधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे तर चौथा आहे दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून ब विधान हे अ विधानाचे योग्य स्पष्टीकरण नाही तर याचं उत्तर पहिलं आहे विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे पुढील तिसरे अ, उदारी विधान आहे अ उदारीकरणानंतर देशांतर्गत वस्तूंची विक्री वाढली आणि तर्कविधान ब आहे उदार मतवादी धोरणांमुळे परकीय वस्तूंच्या मागणीत वाढ होऊन आयात वाढली यामध्ये पर्याय एक आहे विधान असत्य आहे पण विधान ब असत्य आहे विधान असत्य आहे पण विधान ब असत्य आहे तिसरा आहे दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून ब विधान हे अविधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे तर चौथं आहे दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून ब विधान हे अविधानाचे योग्य स्पष्टीकरण नाही तर याचं उत्तर आहे दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून ब विधान हे अविधानाचे योग्य स्पष्टीकरण नाही अशा प्रकारे आपल्याला हा तिसरा प्रश्न दिलेला आहे त्यानंतर पुढील चौथा प्रश्न आहे विधान अ जागतिकीकरणामुळे देश अन्नधान्य उत्पादनामध्ये दे स्वयंपूर्णता प्राप्त करू शकला नाही तर्कविधान ब जागतिकीकरणामुळे माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती झाली आहे यामध्ये पर्याय चार आहेत पहिला पर्याय आहे विधान असत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे विधान असत्य आहे पण तर्कविधान सत्य आहे तिसरा आहे दोन्ही विधाने आणि ब सत्य असून ब विधान हे अविधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे तर चौथा आहे दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून ब विधान हे अविधानाचे योग्य स्पष्टीकरण नाही तर त्याचं उत्तर आहे दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून ब विधान हे अविधानाचे योग्य स्पष्टीकरण नाही म्हणजे चौथा जो आकडा आहे ते याचं उत्तर आहे पुढील प्रश्न तिसरा आहे गटात न बसणारा घटक ओळखा यामध्ये पहिला प्रश्न आहे नवीन आर्थिक धोरण उदारीकरण खाजगीकरण विमुद्रीकरण आणि जागतिकीकरण तर याचा उत्तर आहे म्हणजेच वेगळा शब्द आहे तो विमुद्रीकरण दुसरा आहे उद्योगांना अनिवार्य परवाना असणारे उद्योग मादकपेय निर्यात वस्तू सिगारेट्स औद्योगिक स्फोटके यामध्ये निर्यात वस्तू हा वेगळा घटक आहे तिसरा आहे नवरत्नांचा दर्जा असलेले धोरण एस पी सी एल आय ओ सी ओ एन जी सी एच पी सी एल तर यामध्ये एस पी सी एल हा घटक वेगळा आहे चौथा हे उदारीकरणाचे उपाय यामध्ये एम आर e, टी पी एफ ई आर ए ए सी बी आय एन टी पी सी याचं उत्तर आहे एन टी पी सी अशा प्रकारे आपण तिसरा जो प्रश्न आहे तो पाहिलेला आहे त्यानंतर पुढील चौथा प्रश्न आहे खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा पहिला प्रश्न आहे भारतात आता अनेक प्रकारच्या आणि कंपन्यांच्या मोटारी सहज उपलब्ध होऊ लागल्या आहेत तर याचे उत्तर आहे संकल्पना आहे व्यापाराचे उदारीकरण आणि या संकल्पनेचे स्पष्टीकरण आहे व्यापाराच्या उदारीकरणात आयातीवरील नियंत्रणे शिथिल करण्यात येतात व मुक्तपणे आयात करण्याची परवानगी दिली जाते दुसरा प्रश्न आहे सरकारने खाजगी उद्योगांना सार्वजनिक क्षेत्रात मुक्त प्रवेश दिला उत्तर आहे त्याची संकल्पना आहे खाजगीकरण आणि स्पष्टीकरण खाजगीकरण म्हणजे मालकी हक्क बदलून किंवा मालकी हक्क न बदलता खाजगी, खाजगी, खाजगी व्यवस्थापन व नियंत्रणाला मान्यता देणे होय खाजगीकरणाचा सार्वजनिक क्षेत्राचे भाग भांडवल खाजगी क्षेत्राला विकणे याचाही समावेश होतो त्यानंतर दुसरा प्रश्न आहे भारतातील उद्योग क्षेत्रात परकीय गुंतवणुकीस आता मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले जाते आहे त्याची संकल्पना आहे उदारीकरण तर त्याचे स्पष्टीकरण आहे आर्थिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य होय उदारीकरण प्रक्रियेत परकीय गुंतवणुकीस परवानगी